वणी शहरातील सप्तरंग मित्र मंडळ, संताजी युवक मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीनं मागील अनेक महिन्यांपासून करोना रुग्णांची सेवा करणारे, कोविड केअर सेंटरमधील अहोरात्र काम करणारे सर्व कोविड योद्ध्यांचा सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. वणीतील कोविड केअर सेंटरमध्ये आतापर्यंत अनेक रुग्ण बरे होऊन गेलेत. यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी जीव ओतून काम केलं आहे. त्यांचा सन्मान करताना समाधान वाटलं असं वक्तव्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे यांनी केलंय. तसेच कोविड काळात पुन्हा वणी शहरात कार्यरत झालेले डॉक्टर राजेंद्र पाकूर यांचंही कौतुक केलं. ग्रामीण रुग्णालयात 1.5 महिन्यांपूर्वी कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलं असून रुग्णालयात आवश्यक औषधोपचार आणि ऑक्सिजनची सुविधा असल्यानं रुग्णालयात आतापर्यंत दाखल झालेले 94 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामागे कोविड रुग्णालय कर्तव्य बजावत असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेवक, कर्मचारी यांनी बजावलेली सेवा महत्त्वपूर्ण असल्यानं येथील सप्तरंग मित्र मंडळ, संताजी मित्र मंडळ आणि एकलव्य फ्रेंड सर्कलच्या वतीनं कोविड रुग्णालयाबरोबरच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल, डॉक्टर किशोर मोरे, सप्तरंग मित्र मंडळ आणि संताजी युवक मित्र मंडळाने स्तुत्य उपक्रम केलाय. यावेळी विजय बर्डे, दीपक मराठी, वीरेंद्र खेरणार, आर के कासारे, शेखर सोनवणे, सुनील ठाकरे, योगेश पाटील, भाऊसाहेब ठाकरे, दुर्गेश दायमा, दिगंबर पाटोळे, किशोर पुरा हे उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोरपणी.